नमस्कार, उद्योगाची गाथा या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो। मंडळी, आपल्या अवतीभोवती अनेक उद्योजक असतात, ते नेमके कशा प्रकारे यशस्वी झालेले असतात, ते त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचतात कसे, त्याप्रमाणे त्यांच्या यशाची नेमकी गाथा काय असते, हे सगळं आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत। 11 उद्योजकांना आज आपण भेटतो आहोत। सर्वप्रथम श्यामांग एंटरटेनमेंटचे श्री अवधूत रेगे। श्यामांग एंटरटेनमेंट अँड इव्हेंट ही संस्था म्हणजे इव्हेंट प्लॅनिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली एक अत्यंत आघाडीची आणि नावाजलेली संस्था असं या संस्थेचं वर्णन करता येऊ शकेल। आजवर अनेक सोशल, पॉलिटिकल, वेडिंग अशा प्रकारचे इव्हेंट या संस्थेने अत्यंत नियोजनपूर्वक आणि अतिशय यशस्वीपणे पूर्ण केले आहेत। काहीतरी वेगळं देणं, क्लायंटचा इव्हेंट हा मेमोरेबल करणं, हे श्यामांग एंटरटेनमेंटचं कायमचं ध्येय असतं आणि त्यातूनच अनेक वैशिष्ट्यपूर्ण कल्पना, नियोजन आणि प्लॅनिंग या सगळ्याच्या माध्यमातून श्यामांग एंटरटेनमेंट आज केवळ ठाणे शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये इव्हेंट प्लॅनिंगच्या क्षेत्रामध्ये अव्वल संस्था म्हणून ओळखली जाते। इव्हेंट म्हटलं की कॉर्पोरेट इव्हेंट आला, सोशल इव्हेंट आला, पॉलिटिकल इव्हेंट आला, सणांचं सेलिब्रेशन म्हणजेच दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, नवरात्र या सर्व सणांचं सेलिब्रेशन आलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेडिंग आणि डेस्टिनेशन वेडिंग ह्या तुमच्या सर्व इव्हेंट्स आणि सोहळ्याचं वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच श्यामांग इव्हेंट्स आणि एंटरटेनमेंट। इव्हेंट म्हटलं की खूप तयारी आली, धावपळ आली, लगबग आली। व्हेन्यू बुकिंग, फूड म्हणजेच कॅटरिंग, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, एंटरटेनमेंट, गिफ्टिंग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं। ही धावपळ तुम्ही कशाला करतायत? आम्ही आहोत ना तुमच्या प्रत्येक सणांचा, प्रत्येक सोहळ्याचा, प्रत्येक इव्हेंट्सचा आनंद द्विगुणित करणं हे मुख्य ध्येय म्हणजे श्यामांग इव्हेंट्स आणि एंटरटेनमेंटचं आहे। त्या तुम्ही ही धावपळ न करता ही सर्व तुमच्या प्रत्येक इव्हेंट्सचं आयोजन आणि नियोजन आम्ही अगदी चोख करतो। बिकॉज वी मेक युअर एव्हरी इव्हेंट मेमोरेबल, श्यामांग इव्हेंट्स आणि एंटरटेनमेंट।